नमस्कार, मी विनायक महामुनी, सरलामध्ये आपले स्वागत आहे। लॉकडाऊनमुळे संपूर्ण देश आज घरातच आहे, मात्र काही टार्गेट नागरिकांनी विंचुर्लीलगतच्या पुनर्वसनाला व विमानतळाला आपला अड्डा बनवला आहे। विंचुर्ली पुनर्वसनातील व विमानतळावरील इमारती अक्षरशः दारूच्या बाटल्यांचा खत साठला आहे। पाहूयात याबाबतचा सविस्तर वृत्तांत। कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहीर केले आहे। या लॉकडाऊनच्या काळात शहरातील व परिसरातील नागरिक सध्या घरीच बसून आहेत, मात्र काही मोकार कारभारी गावभर हैदोस घालत आहेत, तर काही विंचुर्णी पुनर्वसन व विमानतळ परिसरात जोगाराचा डावही खेळत आहेत। या मोकार कारभाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी विंचुर्णी पुनर्वसन व विमानतळ परिसरातील आजूबाजूंच्या रहिवाशांनी केली आहे। स्थैर लाईव्हसाठी बापू मंगाळे, फलटण।